नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्याने पाटबंधारे विभागाची रायगड जिल्ह्यातील निम्म्याहून जास्त धरणे भरली आहेत. या पाटबंधारे विभागाची जिल्ह्यात 28 धरणे आहेत, त्यापैकी 17 धरणे 100% भरली आहेत. 3 धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत असून ती 100% भरण्याच्या मार्गावर आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील रानिवली धरणात सर्वात कमी पाणीसाठा उपलब्ध आहे. पाटबंधारे विभागाच्या रायगड जिल्ह्यातील 28 धरणांचा विचार करता असाच पाऊस पडत राहिल्यास लवकरच सर्व धरणे 100% भरतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात कपात करत पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 5 आणि 3 रुपयांनी स्वस्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे भारतीय जनता पक्षाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी स्वागत केले आहे. भाजप दक्षिण रायगड सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजप दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्या आल्या इंधनावरील वॅटमध्ये कपात करत सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयाबद्दल भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करत आहे, असे ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. कर्जत तालुक्यातील शेलू गावातील मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी भरला आहे. या शेलू स्टेशन रोडचे काम करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने 2 कोटींचा निधी मंजूर केला होता, मात्र ठेकेदार कंपनीने निर्धारित वेळेत काम सुरू केले नाही, त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले नाही. परिणामी या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी मंजूर झालेला निधी परत गेला होता, त्यामुळे शेलू गावातील हा मुख्य रस्ता आजही खड्ड्यात हरवला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात घरे असून त्यातील बहुतेक घरे बैठी असल्याने रस्त्याची उंची आणि घरांची उंची सारखीच झाली आहे, त्यामुळे जास्त पाऊस झाला तर अनेकांच्या घरात पाणी जाते, तसेच स्थानिकांना या खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. दोन दिवस समुद्राला आलेल्या मोठ्या उधाणामुळे अलिबाग तालुक्यातील धेरण गावातील घरांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले. गुरुवारी समुद्राला मोठी भरती आली, खरबंदस्ती फुटली, यामुळे उधाणाचे पाणी धेरंड गावात शिरू लागले, त्यामुळे गावकऱ्यांची तारांबळ उडाली. उधाणाचे पाणी काही घरांमध्ये घुसले, धेरंड गावात पाणी शिरले हे माहिती असताना देखील शासकीय अधिकारी येथे वेळेत पोहोचले नाहीत. वीज प्रकल्पासाठी धेरंड गावातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी 12 वर्षापूर्वी संपादित करण्यात आल्या, ती जमीन MIDC कडे वर्ग केली, मात्र येथील खारबंदिस्तीची दुरुस्ती करण्यात आलेली नाही, त्यामुळे धेरंड आणि मोठे शहापूर, धाकटे शहापूर या 3 गावांमध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी घुसून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यापुढे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. शासनाने याची दखल घेऊन खारबंदिस्तीची कामे करावीत अशी मागणी भाजप खारेपाट विभागीय अध्यक्ष गोविंद कृष्ण पाटील यांनी केली आहे. पेण खाटीकाळी येथील सुवर्ण कारागिराच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 12 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या प्रकरणी पेण पोलिसांनी पनवेलमधून 2 जणांना अटक केली आहे. सुमन वीरेंद्र बेरा यांचा पेण खाटीक मोहल्ल्यात सोन्याचे दागिने बनवण्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे काम झाल्यानंतर त्यांनी सोन्याचे दागिने कपाट्यामध्ये ठेवले. दरम्यान रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास या बंद दुकानाच्या खिडकीची काच तोडून आणि लोखंडी ग्रिल उचकून 2 चोरट्यांनी कपाटामधील 12,52,150 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला. या प्रकरणी सुमन वीरेंद्र बेरा यांनी गुरुवारी पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर 4 तासांमध्ये पोलिसांनी पनवेल येथील 2 आरोपींना अटक केली. रेवस आवरेपोट प्रकल्पासाठी घेण्यात आलेल्या जमिनी पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे करण्याची मागणी भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन केली आहे. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबईत राज्यपालांची भेट घेतली.
रोजगार निर्मिती आणि औद्योगिकीकरणाला चालना मिळावी या उद्देशाने अलिबाग तालुक्यातील भूमिपुत्रांनी अत्यंत विश्वासाने रेवस आवरे पोर्ट प्रकल्पासाठी सुमारे 1200 अधिक एकर जमीन दिली आहे. मात्र तेथे कोणताही प्रकल्प आलेला नाही. या जमिनीवर खारे पाणी शिरल्याने त्या नापीक झाल्या आहेत. ना शेती ना रोजगार यामुळे आज या विभागातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या शेतकरी भूमिपुत्रांना न्याय मिळावा आणि जमिनी पुन्हा मूळ शेतकऱ्यांच्या नावे कराव्यात या प्रमुख मागण्या भूमिपुत्र कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासमोर मांडल्या. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून खालापूर तालुक्यातील धामणी येथे असलेल्या हर्क्युलस्ट हॉईस्ट लिमिटेड कंपनीमधील कामगारांना भरघोस पगारवाढ आणि सोयीसुविधा देण्याचा करार संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाला. यावेळी त्यांनी कंपनी आणि कामगार यांचे ऋणानुबंध महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित केले. या कार्यक्रमाला अनपेक्षितपणे रायगडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांची विशेष उपस्थिती लाभली. या करारानुसार कामगारांना 12,500 रुपयांची दरमहा पगारवाढ, 30,000 रुपये बोनस, 3,00,000 रुपयांची फॅमिली मेडिक्लेम पॉलिसी, सणांसाठी 70,000 रुपये ॲडव्हान्स, कामगारांना वार्षिक सहल, त्याचबरोबर रजा आणि इतर सेवा सुविधा मिळणार आहेत. या कराराचा 43 कामगारांना लाभ मिळणार असून त्याबद्दल कामगारांनी संघटना आणि कंपनीचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाची प्रदेश कार्यकारिणीची बैठक पुढील आठवड्यात पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा कार्यकारिणीची बैठक श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाली. या बैठकीला विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार श्रीकांत भारतीय, कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अभिषेक भगत, युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, पनवेल तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, माजी महापौर डॉ कविता चौतमन यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, प्रशांत ठाकूर आणि श्रीकांत भारतीय यांनी प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. ठाकरे सरकारने शेवटच्या कॅबिनेटमध्ये औरंगाबादचे संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचप्रमाणे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याचाही निर्णय घेतला होता. या निर्णयांना शिंदे फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याचे सांगत महाविकास आघाडीच्या अनेक नेतेमंडळींनी ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय हे सरकार जेव्हा अल्पमतात होते तेव्हा घेतले होते, त्यामुळे ते निर्णय बेकायदेशीर असून आम्ही कॅबिनेटमध्ये अधिकृतपणे याबाबत निर्णय घेणार आहोत अशी माहिती दिली आहे. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विठ्ठल नामाचा गजर गुरुवारी घुमला. भाजप उत्तर रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलतर्फे आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमेनिमित्त भेटला विठ्ठल माझा हा सृशाव्य गाण्यांच्या मैफिलीचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात मराठी इंडियन आयडल स्पर्धेचा विजेते सागर म्हात्रे यांचा विशेष सत्कार तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील निवडक गुरुजनांचा सत्कार करण्यात आला. या मैफिलीत गायक मेघना भावे, नचिकेत देसाई, प्रणय पवार यांनी सुरेल गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, अजय बहिरा, भाजप सांस्कृतिक सेलचे कोकण प्रांत संयोजक राहुल वैद्य यांच्यासह पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परदेशातून अवैधरित्या आयात केलेल्या 362,59,00,000 रुपयांचा हेरोईन नामक अंमली पदार्थ पनवेल तालुक्यातील अजिवली येथील नवकार लॉजिस्टिकमध्ये जप्त करण्यात आला आहे. नवी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दुबई येथून कंटेनरमध्ये अंमली पदार्थ दडवून नावाशेवा पोर्ट येथे आणल्याची माहिती आणि हा माल घेण्यासाठी अद्यापही कोणी आले नसल्याची माहिती नवी मुंबई गुन्हे शाखेला पंजाब पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन सेलकडून मिळाली होती. याबाबत अधिक तपास केला असता तो कंटेनर नवकार लॉजिस्टिक येथे उतरवण्यात आल्याचे पोलीस पथकाला कळाले. तेथे जाऊन त्याची तपासणी केली असता मार्बल्समध्ये 72,518 किलोग्रॅम वजनाचे आणि सुमारे 362,59,00,000 रुपये किमतीचे हेरोईन आढळले. ते जप्त करण्यात आले असून या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिनियमनानुसार तसेच महाराष्ट्र शासनाच्या कायद्यानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर संपूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून पनवेल महापालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिक वापरावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या प्लास्टिक बंदीची सविस्तर माहिती महापालिका क्षेत्रातील व्यापारी आणि नागरिकांना व्हावी यासाठी महापालिकेच्या वतीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सिंगल यूज प्लास्टिक बंदीवर कार्यशाळेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे रायगड जिल्ह्याचे प्रादेशिक अधिकारी V.V. किल्लेदार, सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते यांच्यासह अधिकारी आणि पनवेल कळंबोली कामोठी येथील व्यापारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय मजदूर संघ संलग्न असणाऱ्या 32 महासंघांचे अखिल भारतीय 5 दिवसीय अभ्यास वर्ग शिबिर 13 ते 17 जुलै या कालावधीत नागपूर येथे होत आहे. या शिबिरात भारतीय मजदूर संघाला संलग्न असणाऱ्या 32 महासंघांच्या सुकाणू समितीचे 124 पदाधिकारी सहभागी झाले आहेत. यावेळी भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या वतीने राष्ट्रीय कोषाध्यक्ष सुधीर घडत यांनी सांगितले की कामगार क्षेत्रात काम करताना हे एक ईश्वरीय काम आहे ही भावना मनात ठेवून काम केले पाहिजे. संघटनेमध्ये विचार अनेक असू शकतात परंतु अंतिम ध्येय एकच असले पाहिजे. त्यासाठी सर्वांचे विचार ऐकून एकच विचार झाला पाहिजे तरच संघटना मजबूत राहते असे मार्गदर्शन केले. या अभ्यास वर्गाचे उद्घाटन भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हिरणमय पांड्या यांच्या हस्ते झाले. मध्य रेल्वेच्या संरक्षण दलाने 1 जुलैपासून विविध स्थानकांवर आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई पुणे नागपूर भुसावळ आणि सोलापूर विभागांमध्ये बाईक रॅली सुरू झाल्या आहेत. बाईक रॅलींनी मध्य रेल्वेवरील 1,665 किलोमीटर अंतरावरील 43 स्थानकांना भेट दिली. कर्जत रेल्वे स्थानकात भर पावसात या बाईक रॅलीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. या सर्व बाईक रॅली मुंबई येथे एकत्र येतील आणि स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीला जाणार आहेत. यावेळी RPF चे सहाय्यक पोलीस निरीक्षक RC कुंतल, सहाय्यक उपनिरीक्षक गायकवाड यांच्यासह कर्जत रेल्वे स्टेशन मास्तर उपस्थित होते. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. राज्यात सत्तापालट झाल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट ठरली. गेल्या महिन्यात राज ठाकरे यांच्यावर हिपबोन शस्त्रक्रिया झाली होती. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यावेळी राज हे वॉकिंग स्टिकच्या सहाय्याने चालत असल्याचे दिसून आले. या भेटीवेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अमित ठाकरे उपस्थित होते.